फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आपलं माझ्या चॅनलमध्ये आज आणखी एकदा स्वागत आहे। तर आपण आज शिकणार कोणती, आपण आज कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल ही कॉन्सेप्ट शिकणार आहोत। तर यामध्ये आपल्याला मापे दिली जातात व त्या मापानुसार आपल्याला ट्रायंगल हा काढायचा असतो, त्या मापानुसार आपल्याला ट्रायंगल काढून घ्यायचा असतो। व आपण आज प्रॅक्टिस सेट टू पण आज लगेचच शिकून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण आता शिकायला सुरू करूया। मित्रांनो, आपल्या प्रश्नामध्ये आता आपण पाहूया की कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल मध्ये आपल्याला काय काय दिलेले आहे। तर आता आपल्याला पहिल्यांदा रफ फिगर काढून घ्यायची आहे व इथे स्टेप दिलेल्या आहेत। स्टेप वन, स्टेप टू, स्टेप थ्री, ह्या तीन स्टेप झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने ट्रायंगल मिळणार आहे। तर मित्रांनो, मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो। अकॉर्डिंग टू द रफ फिगर सेगमेंट एक्स वाय लेंथ 6 cm इज ड्रॉ एज द बेस। आता दुसरी स्टेप, एज लेंथ एक्स झेड इज 5 cm ड्रॉ एन आर्क ऑन वन साइड ऑफ अ सेगमेंट एक्स वाय विथ द कंपास ओपनड टू 5 cm अँड विथ इट्स पॉइंट ऍट एक्स, नेक्स्ट विथ द पॉइंट ऍट वाय अँड कंपास ओपनड टू 4 cm ड्रॉ एन आर्क टू कट द फर्स्ट आर्क ऍट झेड, ड्रॉ सेग्स एक्स वाय अँड वाय झेड। मित्रांनो, तर आपण अशा पद्धतीने ट्रायंगल काढायला आपण बघून पाहून घेऊयात की ट्रायंगल कशा पद्धतीने काढायचा। तर चला आपण सुरू करूया। आपल्याला कंपास हा नेहमी जवळ असला पाहिजे गणित शिकताना। तर आपल्याला कंपास मध्ये साहित्य लागणार आहे हा कंपास आणि छोटी पेन्सिल। कंपास मध्ये नेहमी छोटीच पेन्सिल वापरावी, कारण छोटी पेन्सिल असल्याने काय होते की आपण जेव्हा अशी इतकी मोठी पेन्सिल घेतली तर आपल्याला काढताना प्रॉब्लेम येते, म्हणून आपण छोटी पेन्सिल सोबत ठेवायची। स्केल ही पहा आणि प्रोटेक्टर या तीन वस्तू आणि इरेजर हे नेहमी सोबत असलं पाहिजे। तर आपण बघून पाहून घेऊयात आपल्याला ट्रायंगल कशा पद्धतीने काढायचं आहे। इथे बघा, इथे काय दिलेले आहे, अकॉर्डिंग स्टेप द रफ फिगर सेगमेंट अकॉर्डिंग टू द रफ फिगर सेगमेंट एक्स वाय ऑफ लेंथ 6 cm म्हणजे आपल्याला अगोदर रफ फिगर काढून घ्यायची आहे। रफ फिगर आपण पेननी किंवा पेन्सिलनी पण काढू शकता, आपल्याला फक्त इथे रफ फिगर काढून घ्यायची आहे। हे पहा, आपण फक्त सरळ लाईन्स मारून घेतल्या ना की झालं, आपण कोणता पण ट्रायंगल काढू शकता। हे पहा, या पद्धतीने आपल्याला रफ फिगर काढून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आपण पाहून घेऊयात आता पुढील पद्धतीने ट्रायंगल कसा काढायचा। मित्रांनो, आपल्याला अगोदर 6 cm लाईन मारून घ्यायची आहे। हे पहा, मी इथे 6 cm लाईन मारून घेतलेली आहे व हे साईडचा जो भाग माझा पुढे आलेला आहे तो मी कट करून घेतलेला आहे। तर नंतर काय दिलेले आहे हे पहा, ऍज लेंथ इज 5 cm ड्रॉ अन आर्क ऑन द साइड ऑफ एक्स वाय सेगमेंट। तर आपण आधी अदोगर नाव देऊन घेऊयात एक्स वाय आणि हे पहा, आपल्याला एक्स झेड ही 5 cm ची घ्यायची आहे। मित्रांनो, आपण आता कंपास मध्ये अंतर घ्यायचं आहे 5 cm चं।
हे पहा मी इथे 5 सेंटीमीटरचा अंतर घेतलेला आहे इथे आणि x या पॉइंटवर ठेवून इथे असा एक चाप मारून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे मारून घेतलेला आहे आणि नंतर xz हा 5 सेंटीमीटरचा आर्क आपण ड्रॉ करून घेतल्यानंतर आता y या पॉइंटवर ठेवून 4 सेंटीमीटरचा आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे तर चला आपण आता 4 सेंटीमीटर इतका अंतर घेणार आहोत हे पहा 4 सेंटीमीटर आहे आणि y या पॉइंटवर ठेवून इथे असा एक चाप मारला आणि हे पहा x थोडा मला x चा चाप वाढून घ्यायचा आहे मी 5 सेंटीमीटर अंतर घेऊन वाढून घेतला आता हे पहा इथे आपले चाप छेदलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे छेदलेला इथे जो पॉइंट असतो ना तो x आणि या पॉइंटला मी अशा पद्धतीने जोडून घेणार आहे हा x आणि z पॉइंटला मी जोडून घेतलेले आहे आता z2y हे दोन पॉइंट मी हे पहा अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहे तर मित्रांनो हा झाला आपला ट्रायंगल पण आता हे पहा आपल्याला इथे नाव देऊन घ्यायचे असते 6cm ही लाईन आपली 6 सेंटीमीटरची आहे म्हणून 6cm आणि ही 5 सेंटीमीटरची आपण कंपासमध्ये अंतर घेऊन काढलेली होती म्हणून 5cm आणि ही 4cm कारण आपण y या पॉइंटवर ठेवून 4cm ने आपण 4cm इतकं अंतर घेऊन आपण ड्रॉ केलेलं होतं म्हणून ही 4cm मित्रांनो आता आपण ही कॉन्सेप्ट नक्कीच आपल्याला समजली असेल पण एक नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की रफ फिगर न काढता ही फिगर तुम्ही काढू नका फेअर फिगर मी इथे नाव घेऊन देतो नाव देतो फेअर फिगर FIG फिग म्हणजे फिगर इथे पण पहा रफ फिग म्हणजे फिगर रफ फिगर काढल्याशिवाय तुम्हाला फेअर फिगर काढला तर तुमचे मार्क कटतील परीक्षेमध्ये म्हणून तुम्ही रफ फिगर काढूनच फेअर फिगर काढा असं माझं म्हणणं आहे तर मित्रांनो आपण आता प्रॅक्टिस सेट 2 कडे वळूया कारण तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजली असेल जर नाही समजली तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून हे किंवा व्हिडिओ रिपीट पाहून तुम्ही अजून पाहू शकता तर आपण प्रॅक्टिस सेट 2 हा पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 2 हा पाहून घेणार आहोत मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे ड्रॉ द ट्रायंगल्स विथ द मेजर गिवन बिलो तर आपण पहिलं उदाहरण घेतलेलं आहे ए इन अ ट्रायंगल ए बी सी लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5.5 लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू 4.2cm अँड लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू 3.5cm मित्रांनो आता मी इथे उतरून घेतलेले आहे तर आपण अगोदर रफ फिगर काढून घेऊयात तर चला ही पहा माझी ही अशी कोणता पण आपण ट्रायंगल काढून घ्यायचा व तिथे नाव द्यायचे रफ फिगर आपण हा ट्रायंगल मोजमाप कडून काढायचा नाही आणि इथे नाव द्यायचे रफ फिगर तर आपल्याला लेंथ ऑफ ए बी किती दिलेली आहे 5.5 तर ए बी ही आहे 5.5 आणि बी सी दिलेली आहे 4.2 ही पहा तुम्ही पाहू शकता आणि ए सी ची लेंथ दिलेली आहे 3.5 हे पहा 3.5 तुम्ही पहा आता मी इथे ए बी ची लेंथ किती आहे 5.5 तर येथे मी 5.5 लाईन ड्रॉ केली आणि बी सीची लेंथ किती आहे अगोदर मी इथे नाव देऊन घेतो ए बी आता हे पहा बी सीची लेंथ आहे 4.2
हे पहा आता बी सी ची लेंथ किती आहे तुम्ही पाहून घ्या 4.2 मी बी सी ची लेंथ घेतलेली आहे 4.2 तर मी येथे बी पॉइंटवर ठेवून चाप मारून घेतलेला आहे आणि ए सी ची लेंथ आपण इथे पाहू शकता 3.5 मी इथे अंतर घेतलेलं आहे कंपासमध्ये आणि येथे एक चाप मारून घेतला. हे पहा आपले चाप इथे छेदलेले आहेत म्हणजेच आपण या पॉइंटहून ए पॉइंटला जोडणार आहोत आणि या पॉइंट टू हा बी पॉइंट मी जोडून घेतला आणि या पॉइंटला नाव द्यायचे सी. आता ए बीची लेंथ आहे 5.5 सी एम म्हणून इथे नाव द्यायचे आणि बी सीची लेंथ आहे 4.2 सी एम आणि ए सीची लेंथ आहे 3.5 सी एम म्हणून अशा पद्धतीने मी नाव देऊन घेतलेले आहेत. तर मित्रांनो आपण सेकंड क्वेश्चन पाहून घेऊयात. क्वेश्चन टू मी तुम्हाला एक एकच उदाहरण दाखवत आहे. पहिल्या क्वेश्चन मधलं मी तुम्हाला एक उदाहरण दाखवलेलं आहे. तर आपण दुसरा क्वेश्चन काय आहे ते पाहून घेऊयात. ड्रॉ अँड आयसोसेलस ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर द अदर साइड 3.5 सेंटीमीटर इच. म्हणजेच आपल्याला बेस हा 5 सेंटीमीटरचा काढायचा आहे आणि दुसऱ्या साईड्स 3.5 सेंटीमीटरच्या ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. तर चला आपण दुसरा क्वेश्चन पाहून घेऊयात. तर आपल्याला बेस हा 5 सेंटीमीटर दिलेला आहे. मी येथेच नाव देतो 5 सीएम. येथे पॉइंट वगैरे काही नाही. मित्रांनो आता आपल्याला ईच साइड काय म्हटलेलं आहे. अदर साइड्स आर 3.5 सेंटीमीटर. तर आता आपण 3.5 सेंटीमीटर इतकं कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे. तुम्ही नीट अगोदर तुम्ही करत असताना रफ फिगर जरूर काढा. हे पहा इकडून पण 3.5 सीएम आणि इकडून पण 3.5 सीएम कारण आपल्याला आयसोसेलस ट्रायंगल दिलेला आहे. मग या छेदलेल्या पॉइंटमधून मी या पॉइंटला जॉईंट केलं आणि या छेदलेल्या पॉइंटकडून याच्या पॉइंटला जॉईंट करून घेतलेलं आहे. तर मी येथे नाव देतो सी ए बी. तर अशा पद्धतीने आपला आयसोसेलस हा ट्रायंगल झालेला आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो. क्वेश्चन थ्री आपण अगोदर प्रश्न वाचून घेऊया. ड्रॉ अँड इक्विलेटरल ट्रायंगल विथ साइड 6.5 सीएम. म्हणजेच आपल्याला ऑल साइड्स ह्या 6.5 सेंटीमीटर इतक्या घ्यायच्या आहेत. तर बेस पण आणि अदर साइड्स पण 6.5 सेंटीमीटर. तर हे पहा मी अगोदर इथं रफ फिगर काढून दाखवत आहे. हे 6.5 6.5 6.5. हा आणि तुम्ही जर रफ फिगर मध्ये नाव दिले असता तुम्ही तेच रफ फिगरचे नाव फेअर फिगरला पण द्यायचे असते नाहीतर तुमचा मार्क जातो. हे पहा आता मी येथे बेस ड्रॉ करून घेतो 6.5 सेंटीमीटरचा. मित्रांनो मी 6.5 सेंटीमीटरचा बेस ड्रॉ केला. आता मला स्केलवर कंपासमध्ये अंतर घ्यायची जरूरत नाही कारण येथे 6.5 हा तिन्ही साईड आहेत. मग मी इथे 6.5 या लाईनवरनं अंतर घेतलं कंपासमध्ये आणि या पॉइंटवर ठेवून इथे एक चाप मारला आणि या पॉइंटवर ठेवून इथे. आता मी या पॉइंटला नाव देणार आहे सी डी ई. तर आता सी पॉइंट टू डी पॉइंट मी लाईन ड्रॉ केली आणि सी पॉइंट टू ई पॉइंट
आणखी एक लाईन ड्रॉ केली. आता बघा इथे 6.5 सेंटीमीटर लाईनची लेंथ लिहायची आणि येथे पण 6.5 सेंटीमीटर आणि येथे पण 6.5 सेंटीमीटर, कारण या तिन्ही पण लाईन्स 6.5 सेंटीमीटरच्याच आहेत. तर आपण आता मित्रांनो तुम्हाला जर हा प्रश्न कळाला नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पहा. आता आपण क्वेश्चन 4 हा पाहणार आहोत. क्वेश्चन 4 मध्ये काय म्हणते, चूज द लेंथ ऑफ द साइड युअर सेल्फ अँड ड्रॉ वन इक्विलेटर वन आयसोसेलस अँड वन स्केलन ट्रँगल. म्हणजे आपल्या मनावरची आता लेंथ घ्यायची आहे आणि तिन्ही पण ट्रँगल आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहेत. आपण आता पहिल्यांदा आयसोसेलस ट्रँगल हा इथे ड्रॉ करून घेऊयात. मी लेंथ घेतलेली आहे 5 cm, हे पहा तुम्ही पाहू शकता. आणि मला दुसरी अदर साइड्सची लेंथ पाहिजे 4 cm, ही पहा. आणि इकडून पण तितकीच घ्यायची, कारण आपण हा आयसोसेलस ट्रँगल ड्रॉ करून घेत आहोत. आता मी हे दोन्ही पण पॉइंट जॉईंट करून घेतले. आता इथे नाव देतो XYZ. आता मी इक्विलेटरल ट्रँगल हा ड्रॉ करून घेणार आहे. मित्रांनो मी अंतर बेस मधला अंतर हे 5 cm घेतलं आणि इक्विलेटरल ट्रँगलचं तिन्ही साईड सारखे असल्यामुळे मी स्केलवर अंतर न घेता लाईनचेच अंतर घेऊन इथे ड्रॉ करून घेणार आहे. 8 हे पहा इथे एक चाप. आता हे दोन्ही चाप आपले छेदलेले आहेत त्यामुळे हे दोन्ही पॉइंट मी जॉईंट केले. इथे ABC 5 cm 5 cm 5 cm हे तिन्ही 5 cm चे आणि हा 5 cm आणि हा 3.5 आणि हा पण 3.5. मित्रांनो आता आपण स्केलन म्हणजे त्याच्या तिन्ही साईड्स वेगवेगळ्या हा ट्रँगल पाहून घेऊयात. मी इथे दाखवतो तुम्हाला, हे पहा मी लाईन लेंथ घेतलेली आहे बेसची 5 cm आणि या साईडची मी राईट साईडची लेंथ 4 cm घेतलेली आहे आणि लेफ्ट साईडची ही 4.5 इतकी घेतलेली आहे. हे पहा माझे दोन्ही आर्क्स छेदलेले आहेत त्यामुळे मी इथे लाईन्स ड्रॉ करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपला हा स्केलन ट्रँगल झालेला आहे. ही आहे 4.5 आणि ही आहे 4 cm. मी येथे नाव घेऊन नाव देतो DEF. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2 हा कंप्लीट करून घेतलेला आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर पुढचे व्हिडिओ हे पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर दुसरे व्हिडिओ दुसऱ्या कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा. धन्यवाद.